डीजे थोडा असं होईल माग जाणं होईल जे थोडा असं कॅमेऱ्यात खालावली होती मध्यरात्री चर्चा सध्या आणि या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे थोडं वेळ स्पष्ट करणार की चर्चा संपल्यानंतर एक माध्यमांशी संवाद साधणार आहे मनोज रांगे पाटील त्यांच्या सहकार्याकडून आतापर्यंत सर्व काही माहिती चालू करा लाईट गेली जनरेटर सुरू कर जनरेटर सुरू कर एक मिनिट Thank you.
रोड पूर्ण भरा. Thank you.
लवकर फक्त भैया दमन हे पाय बी लागला सर थोडं एकदा तुम्ही दिसत नाही वर लागतो आहे ना युएस आहे माझं रेकॉर्ड आहे सर नंतर सोडतो काही तर नेटवर्क चाललंय आलंय नेटवर्क लागतो दररोजचं थोडा वर कर म्हणते ओके म्हणा काय अडचण नाही तर दिसायला ना मला वर करून काय करू किती असं पाहिजे काही विचार करू नको बाबा पैसे कमी देते नाही पाटलाच बसायचं मनोज रागेल पाटील हे या वर्षात सहाव्यांदा आंदोलन आणि आम अर्मोपेशनला बसलेले ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलाय आणि त्याची दखल किंबहुना त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये मी डॉक्टर्सकडनं आता सगळे रिपोर्ट घेतले परवा रायगडवर मी गेलो होतो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज रानंगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नंतर शेवटी त्यांचा जीव हा तुमच्यासाठी आहे आता जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराने एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तब्येत पाहायला हवी अत्यंत मला दुःखी वाटतंय वेदना वाटतं वेदना आहे की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी
सलाइन सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे. आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवान खिसके जे काही माहोल तयार झालंय किंवा जे काही जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्यावी म्हणजे हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना, काही टाळावं नाही, काही वाजत नाही, टाळा अजिबात नाही वाजत, काही टाळावं दृश्य. आज कॅबिनेट आहे ना, घ्या ना निर्णय, मग हो किंवा नाही म्हणता का? ही काय पद्धत आहे? एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं, मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार. मग मला जे काही मनोजना बोलायचंय, मनोज दरंगे पाटलाने मी सांगितलं मला काय बोलायचं त्याच्याशी, मी माझी चर्चा सुद्धा झालेली तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले. पण एक वर्ष भरात मी दोघांना जबाबदार बनतो, पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा. तुम्ही काय एकत्र येतं ठरवाने सांगा, आम्ही असं पद्धतीने आरक्षण देऊ शकतो काय? नाही देऊ शकत. तिकडं पलीकडे बसायचं आणि नुसतं मनोज दादा म्हणत बसायचं. हे काय बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे. तर कोणासाठी? स्वतःसाठी. मी मनोज सरंगेना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं की प्रामाणिक लढा असतो मनोज सरंगेचा, प्रामाणिक लढा. आज सुद्धा याचं कारण मला मला माहित नाही, मी सावळीचा सातव्यांदा त्याला भेटायला आलोय, पोलीस सुद्धा आलो होतो, आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार. हे सगळ्यांना सांगू इच्छितो, त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर ह्या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज दरंगे पाटलांच्या बरोबर होतो, आज या आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी याच्यासाठी एका ठिकाणी एका एक फोकस घेऊनच आलोय, तो म्हणजे तिची तब्येत. तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या, मेडिकल रिपोर्ट घ्या, काय किडनीची फंक्शनिंग आहे देव जाणे, काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे, ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे, आणि ह्याचं तुम्हाला जराही गांभीर्य नसेल उपयोग आहे तुमचा सत्तेत राहून. आणि विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचंय, पुढील वर्षभरात मी टमाटा फुटाफट इथं आले, आता कुठे आहे तुम्ही सगळेजण? त्या तुमची राजकारणाची वेळ आली, विधानसभा आली म्हणून आता मनोज दरंगे पाटील नकोय, हा मराठा समाज नकोय, हा बहुजन समाज नकोय, हे नाही चाललं, हे अजिबात चालणार नाही. पण आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो, गुंडा लावून घेतला होता,
त्याच्यावर आता काही भाष्यच नाही. पण जे मनोज दर्गे पटलांनी परवा 5 ते 6 मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवलेत त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे. सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत? म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणता विरोधी पक्षांनी लोक बोलत नाहीत. आम्ही नुसतं बोलायचं का? हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का? तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे पण त्याच पाठोपाठ त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे. नुसतं आरक्षण द्या, हो दादांचं बरोबर आरक्षण द्या, आरक्षण द्या. अरे नाही बाबा, बोला ना तुम्ही. मनोज दरंगे पटलांचं जे एक अधिवेशन घ्या, स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणं आहे. होऊन दे समोरासमोर, होऊन दे ना समोरासमोर. कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून दे. 10% तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करा. मग दुसरं टिकवणार तिकडं 2 उठले बोलून द्या, दाखवून द्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी. आणि म्हणून या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला. 18 पकड 12 बोलत त्यांना शिवाजी महाराजांनी न्याय दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला. त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता. आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतोय तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही. चल मग आम्ही बघून घेतो काय करायचं, मग आम्ही बघून घेतो काय करायचं. नाही चालणार याच्या पुढे. भरपूर त्रास आम्ही स्वस्त सहन केलेला आहे. आणि म्हणून मनोजनी मनोज रंगे पटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. जे काही तब्येतीचं बोलायचं आहे त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो, मी जाहीरपणे बोलत नाही. तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांच्या त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, समाजासाठी महत्वाचा आहे. पण एकच सांगतो मी थांबतो, मनोज रंगे पटलांच्या बरोबर मी पुरुष सुद्धा होतो, आताही आहे आणि पुढे सुद्धा असणार. आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना, उपमुख्यमंत्र्यांना, तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या, काय त्यांची परिस्थिती बघा. त्याचा इथं स्वतः या हेलिकॉप्टर येतात तुमच्याकडे, प्लेन येतं भरपूर, या नाही बघा काय परिस्थिती आहे. रिपोर्ट घ्या, तुमच्या सिस्टमकडनं रिपोर्ट घ्या. तुम्हाला आमच्या डॉक्टरकडे विश्वास नाही ना, सोडून द्या. तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी, गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टममधनं रिपोर्ट घ्या. उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा, तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे. नुसतं मायानं मजा बघून चालणार नाहीये. आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो तो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो, त्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते, त्याच्यासाठी जो मनोज दरंगे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले, त्याला सहकार्य करण्याची, त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी इथं निघणार आहे, पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे, विश्वास द्यायला पाहिजे. घोषणा देऊन होणार नाही आहे, पण त्यांना तुमच्या हावभावात मनोज दरंगे पटलांना वाटायला पाहिजे माझ्या बरोबर माझा समाज आहे, त्याच्यासाठी मी लढा देतोय. आणि मी अपेक्षा करतो ते धीर देण्यासाठीच तुम्ही लांबणार सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं आहे. आणि असाच धीर, असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे. मी आज त्यांना म्हणणार नाहीये, मागच्या वेळी त्यांना म्हटलं होतं मी तर पाणी घ्या आणि ते माझ्या आग्रहातून मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा स्टेप घेतला होता, पण माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी आहे त्यांनी. मग त्या तब्येतीची एक वेळ अशी येईल तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण असं काही करू नये त्यांनी, त्यांनी करू नये जेणेकरून त्यांच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल. आणि म्हणून सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी आज त्यांना म्हणणार नाही की पाणी घ्या. अनेक लोकांनी माहिती एकाने सांगितलं की राजे तुम्ही सांगा, तुमचा शब्द पाळतील.
या सरकार बसलेले असे गुंडाळून टाका हे आंदोलन. अनेक लोकांची इच्छा नव्हती हे आंदोलन व्हावं, पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे. पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या सहमती त्यांच्या सर्व सरकारी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मलाही रिपोर्ट देत जावा, काय ऐकलं नाही तर मला सांगा शेवटच्या की एकदमच की बेताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये. म्हणजे मी इकडे म्हणतो पाणी पिऊ नका, सगळ्यांना जाऊ नका, पण एक वेळ अशी की तिथं घ्यावं लागतंच. त्यावेळी निश्चित संभाजी छत्रपतीनं बोलवा कुठं आहे असं मी तिथं त्या मिनिटावर मी इथं परत अंतरवाली सराठीला परत निवडून मी तुम्हाला सांगतो. राजे राजे एक आंदोलन उभं राहिलेलं आहे. मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसीचं आंदोलन होत असतं. आता सुद्धा त्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी आहे. कसं बघतात हे बघा, स्पष्ट मला सांगायचंय की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, केंद्रीय स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही, सगळ्यांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं. आज मला सांगा बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला घटना घेऊन दिलेली आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये. न्यायालय ठरवलं की हे आंदोलन बरोबर आहे का, यांच्या मागण्या बरोबर आहेत किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या तर चुकीच्या, त्यामध्ये न्यायालय ठरवलं. पण आंदोलन करणं तो हक्क असते, सगळ्या समाजाचा हक्क असतो. आज मराठ्यांचं जर कोणा जर पटकत आणि धनगर समाजाचे करू शकतात, ओबीसी करू शकतात, पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय. पण हे सरळ करत असताना मनोज दोरंगे पाटलांच्यानी आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत. तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा हक्क ना, तुम्ही लढा द्या ना तुम्ही. पण अशा पद्धतीने हिणी आंदोलन सुरू केलेले तिथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही. हा सुसंस्कृतपणा नाहीये. तुम्ही आंदोलन करता, तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही. दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीयेत. हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करा. राजे या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा रस्ता सुद्धा अडवला जातोय. म्हणून आज येण्याचं सुद्धा मला एक कारण आहे. मला आज येण्याचं सुद्धा एक कारण आहे की मी ज्या दोन दिवस या गोष्टी ज्या ऐकायला मारहाण व्हायला गेली आहे, रस्ते अडवा लागले आहेत, हे काय बरोबर आहे ना. जसं जसं मी म्हटलं घटनात्मक दृष्टिकोनात सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे, सगळ्यांना, सगळ्या समाजा लोकांना अधिकार आहे. पण कोणती करत असेल म्हणून त्याला अडवा यायचं हे काय, ही आपली परंपरा नाही. तुम्ही करा आंदोलन वेगळीकडे करा, हक्काने मागा तुम्हाला जे पाहिजे. पण ह्या माणसांनी मनोजने पाटलांनीच किंवा आले दुसऱ्या ठिकाणी त्याने बोला त्यांनी आंदोलन करायचंच नाही हे बोल. तुम्हाला तुमच्या मागणी आहेत ना, आमच्या ह्या मागणी करा आंदोलन, करणं काही चुकी नाही. तशी तसं आपल्याला संविधानात तो अधिकार दिलेला आहे. विरोधी पक्षाला पण तुम्ही आता बोललात की त्यांची जबाबदारी आहे, पण शरद पवारांनी आज पाठिंबा देऊन टाकलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला, मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, परंतु इतर समाजाला न दुखवता आंदोलन हे नाही. नाही म्हणूनच माझं हेच म्हणणं आहे, अनेक मार्ग आहेत, त्यातनं मार्ग निघू शकतात. म्हणून ते एकदा विधानसभेच्या पटलावर होऊन जाऊ नये का, कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते, कशा पण सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्याची मागणी एकदम रास्त आहे. नुसतं पाठिंबा देणं इथं या आणि सांग कसं देणार आहे. एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे राजे, आता विधानसभा आहे. प्रत्येक पक्ष मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा किती फायदा होईल किती नुकसान होईल याची गणित याचे सर्वे सुरू केलेले आहेत, पण उपोषणाकडे बघायला बरोबर आहे. पण मी एकमेव आहे, मी एकमेव व्यक्ती आहे जे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आता पाण्याचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसा आणायचं हे बघा. नाही काय बोललं, निवडून कसा आणायचं बघा म्हटलं. आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण यावेळी तुम्ही यालाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्ष लोक तुमची जर दखल घेत असेल तुम्ही या कर सत्य उभा करा, तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्या नाही याचं येऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्य द्या, काय चुकीचं नाही. त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. म्हणजे ही तब्येत कुठे खालवली आहे की मला बघवत नाही ते
आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकारणासाठी आलो नाहीये. मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने तब्येत खालावली आहे, एक गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो. उद्या काय झालं कोण जबाबदार असणार आहे? माझं मन काल बेचेन झालं होतं. मी उद्या काही गडबड झाली तर संभाजीच्या तुम्ही पोहोचलंच नाही तिथं. राज्य सरकारनं काही म्हणजे सध्या ज्या हालचाली चालू आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला काही म्हणजे? मला काही कल्पना नाही. मी काही सरकारमधला माणूस नाही म्हणून मला काही कल्पना नाही. नुसतं एवढंच कारण आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे, एवढंच मला कागदपत्री घातलं. नाही म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जाग आहे आणि ते सुद्धा मनोज दामले पाटलांची मागणी आहे, ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर ही चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ केलेली नाहीये. सगळ्यांनी मिळून मनोज दामले पाटलांचा कोणी गेम करू नये, कोणी फसू नये, पण त्याला एकच मार्ग आहे. तुम्ही बोला, तुम्हाला आज कॅबिनेटचा निर्णय घेता येत नाही ना, तुमचं आणि कधी म्हणणं ना माझं तुझं करत बसताय. घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावर येऊन सांगा, भूमिका स्पष्ट करा. राज्य मराठा समाज ओबीसी समाज एक आमने सामने ठाकलेला आहे. या गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्यावर प्रतिमा होती, तो झेंडा फाडला गेला, फाटला गेला. छत्रपतीचा फोटो ते दोन्ही समाजाच्या ओढाताणीमध्ये तो फाटला गेला. काय मानसिकता आहे याच्यावर? माझी सगळ्यांना सूचना आहे की मला माहित नव्हतं म्हणजे तुम्ही बोलून दाखवलं की जो झेंडा फाटला गेला किंवा फाडला गेला, शिवाजी महाराज हे सर्वांचे. शिवाजी महाराज हे 18 प्रकट जात बारा बडोतेकरांचे आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. पण आपला अधिकार जो असतो संविधानिक, जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1917 खांबामध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती, शाहू महाराज तिथे गेलेले. म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी त्या नवीन पिढीला नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खामगावमध्ये विदर्भाला गेलेत. मराठा शिक्षण परिषद मराठा परिषद होती. राजेश जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतरच प्रति आंदोलन सुरू होत आहे असं तुम्हाला वाटतं? याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे? हे बघा, ते आता कारण या गोष्टी लपून जात नाही, ते समजणारच आहे. म्हणजे आज पलीकडे बसले म्हणून हे मुद्दाम बसून येत का? त्याच्यावर चर्चा होणारच आहे. पण मी काय म्हटलं, संविधान एक पद्धतीने परत एकदा सांगतो, पण तेच तेच सारखे उत्तर. संविधान पद्धतीने सगळ्यांना आपला अधिकार असतो आपलं मागणं मांडण्यासाठी, पण कोणी करू नये, हिनी करायचंच नाही हे बरोबर नाही. तुम्हाला तुमचे अधिकार मागा ना. शेवटी सरकार न्यायालय ठरवत काय भूमिका बरोबर आहे. आणि एका गावात दोन आंदोलन करणं हे काय मला नाही पटलेलं, हे काय हे आपले संस्कार नाही आहे. जेवढं आंदोलन करणं हे सगळ्यांना अधिकार आहे, पण अशा पद्धतीने ठीक आहे. राजे ओबीसी आंदोलनाकडे तुम्ही भेट द्यायला जाणार आहे? मला मी स्पष्ट सांगितलंय की जर का मुद्दा रास्त असला असता त्यांनी संविधान पद्धतीने त्यांनी म्हटलं असतं की आमच्या ह्या मागण्या आहेत, मग मी गेलो असतो ना. पण तुम्ही काय म्हणता, ह्या समाजातल्या लोकांनी आंदोलन करायचंच नाही, त्यांचा अधिकारच नाहीये. आणि ज्या गावात असले तिथं बाजूला पलीकडे उभा करायचं, हे ईर्षे काही ईर्ष्या निर्माण करतात हे बरोबर आहे. सगळ्यांना अधिकार आहे आपल्या मागण्या आपल्या संविधान पद्धतीने मागणं हे काही चुकीचं नाहीये. पण हे मी केलं, मनोज दामले पाटलांनी केलं म्हणून पलीकडे करायचं आणि मग शिवाय द्यायचं तिकडनं, हे नाही बरोबर. तुम्ही कसं दुसरीकडे करा ना, तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. पण चुकीच्या गोष्टीला मी बरोबर करणं हे बरोबर आहे का? अजिबात नाही. ते मी शिवशाहूंचा वंशज या नात्याने सगळ्यांना न्याय देणार, पण चुकीचंच काही ते करेन त्याला मी जाऊन सहकार्य म्हणजे सपोर्ट करायचा हे बरोबर नाही. माझ्यासाठी सगळे सारखे आणि मराठ्यांसाठी जर एका समाजावर जर एकाचा प्रेम असेल तर काही चुकीचं. आणि म्हणून मी मनोज झाला आता बस झाला तर मनोज दामले पाटलांना परत एकदा सांगू शकतो प्रेक्षक माध्यमातून, त्यांची काळजी घ्या सगळ्यांनी. वेळ प्रसंगी मला तुम्ही त्यांचे सगळे संबंधित आहे आणि सहकार्य आहे. तुम्ही मला सांगायचं की राजा मनोज ऐकत नाही, तुम्ही या कुठे असाल तिथं, मी तिथनं स्वतः चार्टर प्लेन घेऊन
हेलिकॉप्टर वापरलं, हेलिकॉप्टर मी स्वतः इथे येईन त्यावेळी मग तिथं जबरदस्ती काही कारण मी करेन स्वतः छत्रपतींच्या या नात्याने. या छत्रपतींच्या कुठेतरी वेटो वापरायचा असतो, कुठेतरी वेटो वापरायचा असतो तो वेटो मी वापरेल, पण ते तुम्ही मला सांगा जिथं असेल तिथं मी तिथे येईन. ठीक आहे. आणि म्हणून मनोज तारांगेंच्या तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्या, धीर द्या आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मार्गदर्शन मला शुभेच्छा. आणि मनोजने सुद्धा ज्या पद्धतीने शब्द त्या पद्धतीने काळजी घ्यावी. राजे एक शेवटचा प्रश्न आहे, मराठा आणि ओबीसी यामध्ये जो वाद निर्माण होतोय, आव्हान करा की मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी, मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी तुमचं आव्हान होणं गरजेचं. सगळ्या समाजातल्या लोकांना आव्हान आहे, प्रेस मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजातले लोक असतील, ओबीसी समाजातले लोक असतील, आपण सगळेजण महाराष्ट्रात आहोत. आणि हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे, हे महासंतांचं महाराष्ट्र आहे. आपल्या मागण्या मागणं हे संविधानिक हक्क असतो. आणि म्हणून माझ्या सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती आहे, कुठेही कुठल्या त्या आंदोलनात गालबोट लागेल किंवा कुठल्या त्या आंदोलनातून हिंसाचार वाढेल असं कुणीही करू नये. उलट आपल्या संविधान परिस्थितीने आपल्या घटनात्मक तो आपल्याला अधिकार दिलाय, त्या माध्यमातून आपण आपले सगळ्यांनी उपोषण करावे, आपण आपल्या मागण्या कराव्यात. शेवटी सरकारची बाजू असते कसं घ्यायचं काय घ्यायचं आणि न्यायालय ठरत असते पुढे कसं घ्यायचं. आणि म्हणून दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये कुठे तेढ निर्माण होईल, वातावरण गडबड होऊ शकते असं कोणीही करू नये अशी माझी सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती. लढेंगे जीतेंगे हम सब करेंगे, हम सब करेंगे, जय जिताऊ जय शिवा, हम सब चलाता का जय जिताऊ जय शिवा, रक्त रक्त गिनना के बाबा अरे ते बोललं तुम्हाला म्हणणं आले व्हिडिओ नाही टाकलं भया तो आम्हाला व्हिडिओ फक्त माझ्या तिथे आले बघ उदय तिथे पलीकडचं पिंक शर्ट वाला काय ना ज्ञानदेव काशी तुम्ही तिघ जण आपण करू हा त्यांनी रस्ता बंद केला आहे, त्या परत नाही करत राजाने. आपण जर तसा रस्ता बंद केला असता आपल्याला म्हणले असते त्या जातीला वाईट टाकली, मराठ्यावर टाक लावला असते. आता त्यांनी आपले रस्ते बंद केले, आपले सगळे शिवण आई वृद्धी पण रस्ते ते देवेंद्र फडणवीसांनी भुजबळणी बंद करायला लावलेले. त्यामुळे तुम्ही ही पोळ ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सरपंचांच्या घराकडून डायरेक्ट तुम्हाला इकडे येतात आणि ते कशाला तोंड बघतात त्यांचं, आपल्याचं तोंड बघू नका ना. त्या गावावर
पाकडून सुद्धा नाही गेलं पाहिजे महाराष्ट्र अशी त्यांची इच्छा आहे. नका ना जाऊ, नका ना जाऊ. इकडं पाठवून येता येत आहे आणि सरपंचाच्या घराकडून येता येते. हो द्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो सगळं मराठ्यावर किती अन्याय झाला. त्यांनी कळलंय मला कसं पोराला पण म्हणलंय थांबू द्या ना. सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करीन आंदोलन संपल्यावर. मी पण ओरिजिनल मराठीच्या अवघात आहे. तुमच्या कामांनी नाही शेअर करणार. धीर धरा तुम्ही, काम मारा आंदोलन संपुष्टावर. एकदा मराठ्यात आरक्षण मिळते. राजा आले तेवढे मोठे त्यांनी सोबतच येते. मला दोन चित्त फिरलंय वेळ बोलल्यावर, पण तुम्ही काही विषय काढले मला बोलावं लागतं. तुम्ही लांबून एका फिरत नाही पडत. आपण रस्ता बंद केला असता आता म्हणले असते मराठ्यांनी आम्हाला वाईट टाकलं ओडिशाला. आता त्यांनी रस्ता बंद केला आणि ते उभे राज्य महामार्ग आहे. ते पण कोणाच्या बापाचा रस्ता नाही, राज्य महामार्ग आहे. आज 16-17 गावचे येणं जाणं बंद आहे. तिथून शाळासाठीच नाही हे करायला. कोणाला भाजीपाला आणलं जाता येत नाही, कोणाला तुपदार्थ जाता येत नाही. अनेक अडचणी निर्माण केल्या त्यांनी. ज्याच मराठ्यात जर केले असते असं म्हणले असते मराठी जातीवादी वाईट टाकलं असे त्यांनाच जास्ती घोंगर बांधून. पण आज हो द्या थांबले पोरायला कसं माहिती आहे सगळ्याला माहित. आपण उत्तर द्यायला म्हणून नसता जर मी देडा म्हणलं ना चटणीला पोरायतल्या का असे मराठी तुडू तुडू काढते नाही. पण आपल्या देणे करायचे लांबून या. आणि दुसरं सांगतो एक माहिती मिळालेली त्यांना त्यांच्या डोबर काठ्या आणून घ्यायच्यात. हल्ला झालाय म्हणून आज मग फोकस द्यायचा असं कळालं आपल्या. पोलिसाच्या काठ्या, पोलिसाच्या काठ्या त्यांना हाणून घ्यायच्या. त्यांना राज्याला सांगायचंय आमच्याला हल्ला केला, त्यांना डोबर लाल करून घ्यायचं पोलिसाच्या काठ्यात. निमित्त करायचं काहीतरी सोप्याने त्यांना रात्रंदिवस. त्याच्यामुळं काय करा, जे छगन भुजबळ स्वप्न बघतो ते पूर्ण नाही होऊन द्यायचं. दंगली घडायच्या त्याला. तुम्ही काय येणे खरे महाराष्ट्रातले मराठी, तुम्ही किती शहाणे आहे. सगळं राज्य देत चाले का डाव कळत नाही का आपल्याला. त्यांना दंगल घडायची फोकस नाही यासाठी. आपल्याला लांबून ये, लांबून ये. जाऊ ना, जाऊ जाऊ. देणार तर म्हणजे कोणाकोणा झालेलं जाऊ आपण. आणि पूर्वी लोक डबडं वाजून सांगायचे मी यायला लागलो तसं डबडं वाजून जाऊ. फक्त छान झालं आता सरपंचाच्या घराकडून येत आहे आणि पाठवून येत आहे. काय थोडा त्रास होईल हो द्या ना. पण मी त्यांनी सुरुवात केली शेवट मराठ्याच करणार. इथे नाही येणार कोणाला. तुम्ही फक्त शांत राहा, स्वयं बाळा राज्यभर. अजिबात काही गैरसमज खात्री केले शो करून घेऊ नका. आणि मी शेवटचं सांगतो राजेसाहेब, आपण उठत नसतो आता. पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो. मला पाहिजे सगळ्या मागणीच्या अंमलबजावणी. आणि याबरोबर दुसरं सांगतो, फडणवीस साहेबांना संधी आहे मराठ्यांकडून. 50-55% मराठासामध्ये या राज्यात एकटा. आणि त्यांनी काय सुरू केलं फडणवीस साहेबांनी चिंधे धरतात उली 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 टोळकी. अरे काच कोणाचे टप्प जात धर्म जवळ तवा तवा फायदा होईल ना. पण मागणी विमान्य करणार म्हणून ही फडणवीस साहेबाला संधी. ते मला म्हणते राजकीय भाषा बोलत. आज 12 दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राजे. 12 दिवस झाले पाडापाडी म्हणत नाही, उभा करायचे म्हणत नाही. आणि मी तुमच्या साक्षीनं पुन्हा सांगतो या समाजाच्या मी साक्षीनं, मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो. आमचं ध्येय आमचे लेखरम मोठे करायचे. आता फडणवीसमध्ये ना राजकीय भाषा बोलतो केली बंद. ते म्हणजे त्यांना फायदा दुसऱ्याचा आहे. अरे तुम्ही द्या ना, तुमचा फायदा होईल ना. आता मागते यायचं नाही मग चटणी टाकायचं काय करते मराठीत लोक. तुम्ही फायदा होईल ना तुमचा. पण लोकांना कळत नाही का कोणी फायदा केलाय. राजेने फायदा केला लोकांना वाटतं राजेने केला. कोणी फायदा केला की लोकांना वाटतं त्यांनी केला. लोक डोळे उघडे येत. त्यामुळे फडणवीस साहेबाला संधी. आमच्या मागण्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची. 1-2 दिवसात जातच आता. आणि जर तुम्ही अंमलबजावणी नाही केल्या आपल्या नावाने बॉम्ब लायचं नाही, ओरडायचं नाही कमुनी इतके पहिले म्हणून. येऊन येणार नाही,
मी मात्र मी जे तुमच्या साक्षीने सांगतो, आमच्या अंमलबजावणीकर रद्द करण्याचा माझे निर्णय नाही, तुमचं रद्द करत जरा नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही, हे काय केलं? आणि सगळे भाजपमध्ये मराठी सुद्धा पडवसला तोच देणारे की हो मराठ्याचा मुद्दा वाढवलं करायला निघाला, एवढंच मला म्हणायचं. आणि ओबीसी मराठा वाद नाहीये, प्रश्न चुकीचे विचारले. ओबीसी मराठा गावखेड्यात एक दोन तीन नाटक कंपनी आली, नाटक कंपनी छगन भुजबळची, एवढं आपले भांती उड्यात त्याला ओबीसी मराठा वाद नाही म्हणत, त्याला मस्ती म्हणतात ना, त्याला उत्तर आम्ही द्या म्हणून ती मस्ती जास्त चालली. चालू त्यात वाढे दिवस त्यांना पी आय बी जातीवाद करायला लागला, सध्या तेव्हा ते मुद्दाम करायला लागला. त्याने 6 महिने आम्ही त्याचं नाव नाही घेतलं, पण त्याला बरीच मस्ती आली वाटतं आता. तो मराठ्याच्या पोरात त्रास द्यायला लागला, गोदापट्ट्यातल्या आंदोलनातल्या गोंदीचा आहे. आता होता आम्ही त्याला चांगलं समजत होतो त्याला, पण तेवढी जरा आला जरा तासायला आलाय चांगला तेवढी आता. त्यामुळं आपण सगळे शांत राहा. मी हाय मी ज्या ज्यावेळेस हाई म्हणलो त्या ज्यावेळेस तुमचा झाला त्रास होता बदला घे म्हणलं, त्यावेळेस घेतलेला आहे मराठ्यात चांगली खात्री. आणि मी घेत सध्या शांत राहा बरं, सगळे उभं लांबून जा, लांबून एकदा मिळस कर. आणि शेवटचं सांगतो, आमची अंमलबजावणी फडणवीस साहेब करा. एक शब्द बोलत नाही, मला काही देणं घेत नाही त्या राजकारणाचं, पण नाही दिलं माझ्या नावानंतर बोंगलं आता चिवेसला मराठ्याच्या पोरं लगेकडे गप्पसत नसते. करतो का संजू? आज आपल्या या आंदोलन स्थळी छत्रपती संभाजीराजे या आले, भेट दिली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तिकडे आवाज येऊन द्या, चला बरं सगळे बाहेर आता.